नमस्कार, मुद्दा मी तुम्हाला भेटायला या ठिकाणी एवढ्यासाठी आलो की अनेक वेळा गैर समजापोटी काही निर्णय घेतले जातात. मागच्या वेळेला सुद्धा आता येतोय त्यावा मागच्या वेळेला सुद्धा ज्या वेळेला आंदोलन झालं होतं त्याला मी सांगितलं होतं मागितल्यापेक्षा जास्त देईन म्हणून आणि तसंच दिलं. 200-300 कोटीची मागणी होती, मी तब्बल 1100 कोटी रुपये दिले. आणि त्याच्यामध्ये सुद्धा दुसरी बाब तुम्ही समजून घेतली पाहिजे की जे टप्पा अनुदानावर होते त्यांचं कुठलंही चेकिंग केलं नाही, त्याला थेट पैसे दिले. खरं तर सरकारची पद्धत अशी आहे की चेकिंग करतात की अनुज्ञेय आहे की नाही, तिथले तपासणी होते, अशी कुठलीही तपासणी न करता मी टप्पा अनुदानाच्या लोकांना द्यायला सांगितलं. त्याच्यानंतर हा जो निर्णय घेतला याच्यामध्ये अघोषित शाळासुद्धा होत्या आणि अघोषित शाळांच्या संदर्भात सुद्धा जवळजवळ आता मी 3 वेळा जी आर काढले, जी मागणी केली होती, हे कागदपत्र कमी करा, हे पद कागदपत्र आम्हाला पुरावा म्हणून ग्राह्य धरा, सगळं मी दिलेलं आहे. कारण माझी स्वतःची इच्छा आहे की हा विषय तरी संपला पाहिजे आणि त्याच्यामुळे आता पहिला टप्पा अजून संपलेला नाही. कारण ही लोक होती याला अनेक वर्ष 15-15-20 वर्ष 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही. त्याच्यामुळे मी जर तुम्ही आज आंदोलन सुरू आहे म्हणून जर मी तो टप्पा संपवला तर ते त्याच्यापासून वंचित राहते. खरं तर अजून तुम्हाला सुद्धा मिळून अजून 1 वर्षसुद्धा झालेलं नाही आहे, परंतु टप्पा संपल्यापासून मी पूर्वीसुद्धा कबूल केलो आहे की 1 वर्षाच्या दुसरा टप्पा दिला जाणार. तर हा टप्पा पूर्ण करणं माणुसकीच्या दृष्टीने अशासाठी आवश्यक आहे की या लोकांना परत कधीच न्याय मिळू शकणार नाही. आणि तुम्ही जर तो जी आर वाचून बघितला तर ती मुदत संपून गेल्यानंतर सगळ्यांना स्वयंघोषितमध्ये टाकलं जातं. स्वयंघोषित शाळा म्हणजे काय असतात, त्यांचा त्यांनी फी लावायची आणि त्यांचा पगार द्यायचा. मला एवढाच शिक्षकांचा प्रश्न सोडवायचा असल्यामुळे टप्पा अनुदानाला एवढी मोठी रक्कम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या सहकार्यामुळे देऊ शकलो. त्याचप्रमाणे तुम्ही एवढा विश्वास ठेवा की कुठल्याही परिस्थितीत पहिला टप्पा संपल्यानंतर 1 वर्षाच्या दुसरा टप्पासुद्धा सुरू होणार. परंतु एक टप्पा संपला तर पाहिजे ना. आज जर आपण त्यांना तसंच मागे ठेवलं ते सुद्धा त्यांना बायका मुलं आहेत, त्यांच्यासुद्धा कुटुंब आहे, तर त्यांचासुद्धा विचार केला पाहिजे. आपण शेवटी शिकलेलं लोक आहोत, आपण समाजाचं नेतृत्व करतो. आपण ज्याला इथं येतात त्यावेळेला विद्यार्थ्यांचंसुद्धा त्याच्यामुळे नुकसान होऊ शकतं. तर सगळ्याचा विचार करता मी आपल्याला आश्वासित करतो की पहिला टप्पा संपल्यानंतर 1 वर्षाच्या लगेच दुसरा टप्पा दिला जाईल. तसा आवश्यक असेल तर तसा मी शासन निर्णयाचा निर्णय. त्याला आपण कुठल्याही मनामध्ये शंका बाळगू नका. आपण चांगल्या तरुणे दिवाळीचे दिवस आहेत म्हणून मी स्वतः आलो आझाद मैदानावर कुठलाही मंत्री होती, परंतु तुमच्याबद्दल प्रेम आदर असल्यामुळे करतो की हा टप्पा तुम्ही जर म्हटलं की 1 महिना मुदत द्या त्यांना तर मी 1 महिना मुदत देईन, परंतु त्यांचे कागदपत्र संपूर्ण झाले पाहिजे. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना ही शेवटचं संधी. आता जर ते लोक टप्प्यावर आले नाही तर त्यांना आयुष्यात कधीच मिळणार नाही, त्यांना स्वयंघोषितमध्ये जायला लागेल. तर मी त्यांच्याशी चर्चा करतो, महिना किंवा 1.5 महिना जास्तीत जास्त मी त्यांना देऊ, त्यांच्यामध्ये हा विषय मिटवून टाकून आणि त्याच्यानंतर तुमचा टप्पा पूर्ण होईल. पहिला तुम्ही समजून घेतलं पाहिजे, शेवटी हे शासकीय नियम आहे, त्याप्रमाणे आपल्याला चालायला लागतं. त्याला कुठलीही शंका मनामध्ये बाळगू नका. हा टप्पा लवकरात लवकर पूर्ण करून घेतला जाईल आणि त्याच्यानंतर 1 वर्षाचा तुम्हाला दुसरा टप्पा दिला जाईल. आतापर्यंत बघा 10-10 वर्ष मिळाला, पहिल्याचा दुसरा टप्पा व्हायला 7-7 वर्ष लागली आणि असं करत राहिलो नाही. व्यवस्थित सगळ्यांचं परीक्षण केलं, किती लोक अघोषित आहेत त्याची शोधून काढलं आणि सगळ्यांना न्याय दिला. तर हा न्याय सगळ्यांना मिळाला पाहिजे. शेवटी आपण सगळे शिक्षक म्हणून एकत्र करतो, तुम्हाला अघोषित शाळा वेगळी टप्प्यावरच्या शाळा वेगळी असं म्हणून चालणार नाही. आपल्याला सगळ्यांना न्याय द्यायला लागेल. न्याय दिलेला 1100 कोटी रुपयाचा जी आर निघालेला, पण तुम्हाला माहिती तुमच्या अकाउंटला तो पैसे जमा झालेले. त्याच्या पुढच्या काळामध्ये सर्व शिक्षकांचे पगार आता आपण बँकेतर्फे थेट खात्यावर जमा झालेलो, त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा वेळच्या वेळी मिळतात. ही संपूर्ण सिस्टम व्यवस्थित बसवली जाते. अनेक मी निर्णय घेतले त्याच्यामध्ये शिक्षक सेवक होते, तुम्ही सुद्धा शिक्षक सेवक म्हणून आला, त्यांचा पगार 4000-6000-8000 रुपया 16000-18000-20000 केला, असं कुठे शिल्लक ठेवलेलं नाही. लायब्ररी नाही, त्यांना 1500 रुपयावर काम करत होतो, त्यांना 14-16000 रुपयावर नेलं. म्हणजे आम्ही सातत्याने हे सगळं करत असतो. लॅब असिस्टंटचा पगार वाढवला, त्याच्यामुळे जो मनुष्य करतो त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. शेवटी नाहीतर मग लोकांचा
चांगुलपणावरचा विश्वास उडून जाईल. तुम्ही साधे शिष्टमंडळ माझ्याकडून घेऊन आला असता तरी मी तुम्हाला सगळं वाटतं सांगितलं असतं. आता उपोषणाला लोक बसली, त्यांच्या तब्येतीची काळजी असते ना, एखाद्या माणसाला काय झालं शिव परत येत नसतं हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला नम्र आवाहन करतो, आता तुम्ही हे उपोषण मागे, आपलं आंदोलन मागे घ्या. आणि तुम्हाला कधी काय अडचण असेल तर थेट माझी भेट मागा. 8-15 दिवसात भेट मिळणार आहे शिष्टमंडळाला, त्याच्यामुळे आपण हे लवकरात लवकर, मी आता माझ्या लवकरात लवकर माझ्या डिपार्टमेंटला कळवतो की जे टप्पा आहे तो लवकरात लवकर पूर्ण करा. त्या लोकांना सुद्धा मी पुढच्या आठवड्याची वेळ दिलेली आहे की त्यांना काही आणि अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्याची वेळ झाली. ती झालं की त्यांच्यासुद्धा सगळ्यांचा प्रश्न मार्गी लागेल. आणि हा टप्पा पूर्ण झाला की 1 वर्षाच्या दोनचा दुसरा टप्पासुद्धा सुरू होईल. आणि त्याच्यामुळे मी दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. चांगल्या मनाने घरी चला आणि विश्वास ठेवायला शिका. मी साईबाबांचा भक्त आहे, श्रद्धा आणि सबुरी थोडेसे पेशन्स ठेवायला लागतात आणि श्रद्धा कुठेतरी ठेवायला लागतात आणि त्याचं नेहमी चांगलं फळ मिळतं. आणि त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा चांगलं आयुष्य आरोग्य लाभो. दिवाळी तुम्हाला सर्वांना भरभराई दिली जावो अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि नवीन दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.